नमस्कार मित्रांनो, आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. हा प्रश्न आहे, भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? एम पी एस सीच्या ऑफिशियल अँसर कीमध्ये याचं उत्तर त्यांनी जल प्रदूषण असं दिलं आहे, वॉटर पोल्युशन देतात. पहिली तर गोष्ट, हे स्टेटमेंट जो प्रश्न जो विचारला आहे त्यामध्ये काही स्पेसिफिक विचारलं नाही, हे एक जेनरिक स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आता मेजर कॉज ऑफ पुअर हेल्थ म्हटले, पुअर हेल्थ असणारा मेजर कॉज काय आहे? ठीक आहे, भारतीयांचे आता कुठल्या कालखंडात किंवा शहरी भागात का ग्रामीण भागात असं काही फोड केलेलं नाही, किंवा कुठल्या रिपोर्टनुसार, ठीक आहे, लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार, इकॉनॉमिक सर्वेनुसार, ठीक आहे, WHOनुसार, किंवा आपल्या पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या कुठल्या तरी रिपोर्टनुसार, हे काही म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर जर मेजर कॉज आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणती कारणीभूत आहे, आता रिसेंटली ज्याच्यावर सगळ्यात जास्त चर्चा होते रिसेंटली, ते सगळ्यात जास्त हवेच्या प्रदूषणावर होते. ठीक आहे, हवेचे प्रदूषण तुम्ही लॅन्सेटचे रिपोर्ट बघाल, इंडियन सिटीज भरपूरशा टॉप ज्या पोल्युटेड सिटीज आहेत त्यामध्ये साधारणतः 20 पैकी 14 सिटीज ज्या टॉप पोल्युटेड आहेत ते भारतामध्ये आहेत. ठीक आहे, पर्टिक्युलेट मॅटर वगैरे सगळं, आणि ते रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जाऊन हे करतं. एअर पोल्युशन मेजर कॉज असण्याचं कारण काय? एअर पोल्युशनपासून कुणीही वाचू शकत नाही. ठीक आहे, जल प्रदूषण झालं आहे, ठीक आहे, एखादा श्रीमंत असेल तो काय करेल, वॉटर प्युरिफायर वगैरे लावेल आणि मग ते दूषित पाणी स्वच्छ करून घेईल. आणि आता म्युन्सिपाल्टीचेच वॉटर प्युरिफिकेशनचे प्रोजेक्ट आहेत भरपूरसे. त्यामुळं जुन्या काळात जर म्हणाल तुम्ही तर जलप्रदूषण हे उत्तर बरोबर होतं, पण आजच्या नवीन काळात हे जलप्रदूषण उत्तर बरोबर नाही. आणि जर असंच असेल, असाच प्रश्न विचारायचा होता तर इथं आणि 4 ऑप्शन देऊन सांगायला पाहिजे होतं की यापैकी कोणते, तर मग आपण हवेचे प्रदूषण आणि जलप्रदूषण दोन्ही हे प्रमुख घटक आहेत, हे आम्ही पण हे आमच्या अनालिसिसनुसार हे दोन्ही पण प्रमुख घटक आहेत. आणि दोन्हीचं कम्पॅरिझन एकमेकांबरोबर तुम्ही संख्यात्मक दृष्टिकोनातून करायचं आहे, हां, की किती लोक आजारी पडले, का गुणात्मक दृष्टिकोनातून कुठल्या लेवलपर्यंत आजारी पडले, मेजर कॉज डेथ काय, किती हायपर लेवलचे आजार होतात कशानुसार, हे काही मेन्शन नाही आहे. त्यामुळं याचं उत्तर सांगणं फारच अवघड आहे. एकतर हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे, आणि जर ह्या म्हणजे कॅन्सलच व्हायला पाहिजे, कारण काही लोकांनी याचं उत्तर दिलेलं असणार हवेचे प्रदूषण आणि काही लोकांनी याचं उत्तर दिलेलं आहे जल प्रदूषण. ठीक आहे, त्यामुळं दोघांनाही चुकीचं म्हणता येणार नाही, दोघांनाही चुकीचं म्हणता येणार नाही. आणि जर असंच जर असेल, जर मेजरली दोघांमध्ये कम्पेअर करायचं असेल, तर हवेचं प्रदूषण आम्ही का म्हणतोय, कारण तुम्ही जर आपण काही रिपोर्ट्स बघूया आता. ठीक आहे, हे बघा, ह्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय बघा, टॉक्सिक एअर इन इंडिया किल्स 1 out of every 8 इंडियन्स, हा लॅन्सेटचा स्टडी आहे. ठीक आहे, 2017 मधला, म्हणजे प्रत्येक 8 भारतीयांमधला एक जो भारतीय जे मेलेले आहेत, ठीक आहे, तो ह्याच्यामुळं टॉक्सिक एअरमुळं मेलेला असतो. म्हणजे 1/8 मृत्यू हे फक्त आणि फक्त एअर पोल्युशनमुळे होतात. मग ही मेजर कॉज म्हणायची नाही का? मेजर कॉजच आहे ना हेल्थ रिड्यूस होण्याची. ठीक आहे, दुसरं आपण WHOच्या ह्याच्यामध्ये जाऊया. WHOने स्टेटमेंटच दिले, एअर पोल्युशन इज अ मेजर एन्व्हायरमेंटल हेल्थ प्रॉब्लेम अफेक्टिंग एव्हरीवन. ठीक आहे, सो इंडियनमधल्या सिटीज जर आपण कंबाईन केलं की किती इंडियामधल्या सिटीज आहेत किंवा किती आहेत, आणि ग्रामीण भाग पण काय एअर पोल्युशनपासून काय वाचलेला नाही आहे, कारण घरात चुली वगैरे तुम्ही कितीतरी रिपोर्ट वाचत असाल की घरात चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे साधारणतः स्त्रियांना 400 सिगरेट ओढल्याने जितका लंग्समध्ये त्रास किंवा इम्पॅक्ट होतो, जितके आजार जडतात तितक्या एकट्या चुलीच्या धुरामुळे जडतात. सो मेजर कॉज तुम्ही आता हे पर्स्पेक्टिव्हवर आहे, ज्याच्या त्याच्या अंडरस्टँडिंगवर आहे. आणि हा असा प्रश्न कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारणं तर मला तर थोडंसं सरप्राइझिंग वाटतं, जेनरिक स्टेटमेंट विचारणं, कारण स्पेसिफिक क्वेश्चन विचारायला हवेत. ठीक आहे, सो मी काही रिपोर्ट्स आहेत त्यांचे रिपोर्टचे लिंक्स तुम्हाला शेअर करतो, आणि या क्वेश्चनला बऱ्यापैकी तुम्ही मला वाटते हा प्रश्न रद्दच व्हावा, कारण
जल प्रदूषण म्हणून जे देणार आहे त्यांच्यावर पण अन्याय होऊ नको व्हायला नको, आणि हवेचे प्रदूषण म्हणून देणार आहे त्यांच्यावरही अन्याय व्हायला नको. दोघांनाही समान संधी मिळायला हवी प्रूव्ह करण्याची, आणि बऱ्यापैकी हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे.